छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार अधिकारी, रत्नागिरी जवळच्या भाटे या गावचे, म्हणून त्यांचा भाटकर असाही उल्लेख होतो। समुद्रावरची लढाई जिंकणारा अधिकारी अशी ओळख असणारे दर्या सारंग मायनाक भंडारी यांचा इतिहास। दर्या सारंग अंग्रे आणि दौलत खान यांच्या मदतीने मराठा साम्राज्याचा आरमार सामर्थ्यशाली बनवण्याचं काम मायनाक भंडारी यांनी केलेलं आहे। ज्यांनी आपल्या पराक्रमाने खांदेरी बेट आणि सुवर्णदुर्ग किल्ल्याची लढाई गाजवली ते मायनाक भंडारी। 1679 ऑगस्ट महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचं ठरवलं। त्या कामासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी यांची निवड केली। त्यांना सोबत दौलत खानही दिले। या किल्ल्याच्या बांधणीमुळे इंग्रजांना रोखता येणार होतं। शिवाय इंग्रजांच्या मदतीला धावून जाणाऱ्या सिद्धी तो ही जंजिऱ्याचा यालाही वचक बसणार होती। म्हणून 400 माणसं आणि 6 तोफा घेऊन मायनाक भंडारी हे खांदेरी बेटावर पोहोचले आणि मायनाक भंडारींनी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याचं काम सुरू केलं। इंग्रजांनी मायनाक भंडारी यांना रोखायला सुरुवात केली। एवढंच नाही तर किल्ला सोडून निघून जायचा असा आदेशही दिला। पण मायनाक भंडारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार अधिकारी होते। त्यांनी इंग्रजांना बजावलं, आम्ही आदेश मानतो ना तो छत्रपती शिवाजी महाराजांचा, आम्ही आज्ञाही मानतो ना ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची, शिवाजी महाराजांचा आदेश आल्याशिवाय आम्ही किल्ला सोडणार नाही। कॅप्टन विल्यम मिंचिन, रिचर्ड केगविन, जॉन ब्रॉनबरी असे नामांकित इंग्रज सागरी सरदार इंग्रजांनी बोलवून खांदेरी बेटावर मायनाक भंडारीच्या विरुद्ध हल्ला केला। पण मायनाक भंडारी यांनी इंग्रजांशी कडवी झुंज दिली, तेही पराक्रमाची, चिवटपणे। शिवाय दिवसभर इंग्रजांशी लढायचं आणि रात्री किल्ला बांधायचा, बांधकाम करायचं। अखेर इंग्रजांच्या लक्षात आलं आणि याच इंग्रजांच्या मदतीला जंजिऱ्याचा सिद्धी धावून आला। अगोदरच इंग्रजांचा पराभव झाला होता, त्यात जंजिऱ्याचा सिद्धी या इंग्रजांच्या मदतीला आला। त्यालाही वाटलं मायनाक भंडारी सारख्या अधिकाऱ्याला आपण कधीच पेटाळून लावू, आणि ते इंग्रजांना तर सोडाच जंजिऱ्याच्या सिद्धीला सुद्धा शक्य नव्हतं। अखेर त्यांना पराभव पत्करावा लागला आणि सिद्धीला सुद्धा मराठ्यांपुढे हार मानावी लागली। अखेर हतबल झालेल्या इंग्रजांनी मराठ्यांचा ताबा मान्य केला आणि खांदेरी बेटावर मराठ्यांचा भगवा फडकला। 18 जानेवारी 1680 या दिवशी खांदेरीचा तह झाला। या तहामध्ये इंग्रजांचे सैनिक सोडण्यात आले, इंग्रजांची जहाज सुद्धा सोडण्यात आली आणि खांदेरी बेट मराठ्यांच्या ताब्यात आले। मायनाक भंडारी यांनी आपल्या आरमारी सैन्यासह मारलेली ही मोठी मजल होती। याच तहामुळं आणि मराठ्यांच्या विजयामुळं जंजिऱ्याचा सिद्धी आणि मुंबईकर इंग्रज यांची कोंडी झाली। इंग्रजांच्या आश्रयाला धावून जाणारा हा जंजिऱ्याचा सिद्धी रोखला गेला आणि मुंबईकर इंग्रजांवर मराठ्यांची दहशत बसली। मायनाक भंडारी यांनी खांदेरी बेट आणि सुवर्णदुर्ग यांच्या लढाईच्या वेळेस महत्वाची कामगिरी बजावली आणि हे दोनही किल्ले खरं तर मराठा साम्राज्यात आणले। त्याच मायनाक भंडारी यांची समाधी रत्नागिरी जवळच्या भाटे गावी आहे। अशा आरमार प्रमुखाला अर्थात मायनाक भंडारी दर्या सारंग यांना मानाचा मुजरा। जय शिवराय।